त्यावेळेस त्या ठिकाणी सांडवा बांधला गेलेला आहे. देवाच्या वचनावरती जेव्हा आपण चालण्याचा प्रयत्न करू, देवाच्या परमार्गाच्या ठिकाणी जेव्हा क्रिया करण्याचा आपण प्रयत्न करू, त्यावेळेस ती क्रिया सहज होणारी असते. राणाईसा सारख्या स्त्रीच्या पाय लावल्याने ती शिळा तिथे जाणार असते का? जी नागदेवा सारख्या धष्टपुष्ट असणाऱ्या पुरुषांकडून हालत नव्हती, सगळ्यांकडून जी उचलल्या जात नव्हती, ती शिळा एका राणाईसा बाईच्या राणाईसा नावाच्या बाईच्या पाय लावल्याने तिथून हललेली आहे. उभा रा, सिद्धीला मी नेणार आहे. हे परमेश्वराचं अभय असणार, अभय देणार, चिंता मुक्त करणार वचन आपण अंमलात आणून देवाच्या प्रत्येक क्रियेत जर आपण उभं राहिलो ना, तर सर्व कार्य सहज पार पडतं. आपल्याला फक्त देवाच्या त्या क्रियेवरती उभं राहणं गरजेचं असतं. देवा त्या ठिकाणी आपण राणाईसाला निमित्त करून एवढं मोठं अवघड वाटणारं कार्य सिद्धीस नेलं. नागदेवाचार्य आपल्या प्रवृत्तीला विखो झालेत, पात्र झालेत, त्यांच्यावरती म्हणून तर अपार प्रसन्नता होती ना. माझ्यावरतीही प्रसन्न हो, मी तुझ्या सांगितलेल्या स्नान वर्णाची बकेट या वर्णाची बकेट मी साधू मंडळीच्या मी करून आलेले पुजारी मंडळी अथवा शेलगावून आलेले पुजारी मंडळी यांना विनंती आहे की आपण वाढण्यासाठी लक्ष द्या.